कळवण महावितरण वीज कंपनी अंतर्गत तसेच ओतूर सबस्टेशनच्या हद्दीतील येणाऱ्या मेहदर फिडरवरील ब्रेकरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आले असून संबंधित ठेकेदारावर वरिष्ठाधिकाऱ्यांनी कडक कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे. याबाबत वृत्त असे की ओतूर सबस्टेशन अंतर्गत 11 KV मेहदर फिडरवरील ब्रेकर बसविण्याचे काम साधारण 8 दिवसांपासून सुरू असून सदर काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. ब्रेकर बसविण्यासाठी लागणारे आयसोलेटर सिटी ट्रेकरच्या सी चॅनल आदी मटेरियल दर्जाहीन असल्याचे लक्षात येत आहे. ब्रेकरचे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने जुन्याच पोलवर आयसोलेटर चढवून नवीन पोल दडपण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सदर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कामात संबंधित ठेकेदाराने सिमेंट फाउंडेशन बसविण्यासाठी नियमानुसार 2.5 ते 3 फूट खड्डे करून त्याच्यावर फाउंडेशन केले पाहिजे होते, परंतु फाउंडेशन बसविण्यासाठी करण्यात आलेले खड्डे फक्त 1/2 फूट खोल करून त्याच्यावर सिमेंट फाउंडेशन तयार केले आहे. सिमेंट फाउंडेशन बसविण्यासाठी सदर कामात नियमाने वाळू खडीचा वापर करणे बंधनकारक असताना त्यात ग्रीडचा सरास वापर करण्यात आला आहे. भविष्यात वारा किंवा पावसामुळे संपूर्ण काम उघडून मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते असे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना मागील 8 दिवसांपासून महावितरण विभागाचा एकही जबाबदार अधिकारी किंवा अभियंता कामाची चौकशी करण्यासाठी आला नाही हे विशेष. त्यामुळे यात काहीतरी गौडबंगाल आहे का असा प्रश्न उपस्थित राहत आहे. सदर निकृष्ट दर्जाचे होत असलेल्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. यांसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, कळवण.